भारतीय जनता पार्टी म्हणून बेसिक पहिलीपासून काम करीत आयला. विशेष करून म्हणजे पप्पा भारतीय जनता पार्टीचे काम करताना त्यांचा आदर्श घेऊन पार्टीत काम सुरू केले. आणि राजकारणातले म्हणजे गुरु, राजकारणातले म्हणजे आदर्श मनोहरभाई पर्रिकर ह्यांच्यामुळे हा राजकारणात येऊक शकलो. आणि म्हणजे सगळे पळले काम करता ते स्टाईल पॅटर्न. आणि त्याच्याने डायरेक्टली हा गव्हर्नमेंट जॉबान असूनही बी इज डायरेक्टली इन्व्हायटेड मी अँड ऑफर द टिकेट. आणि ते बी सांगून हे फोटी जिंकू शकना, फुडले फोटी जिंकू शकतो तरी यो भाई खातीर. उपरांत हांव राजकारण राजकारण जाला आसतना आमदार आमदार जाल्या उपरांत हांवें केन्ना चिंतूंक नासलें की हांव सभापती जातलो. आमदार जाल्या उपरांत सुद्दां कारण आमदार केन्ना सभापती जातलें हें केन्ना कोण चिंतिना. एट द एज ऑफ रिटायरमेंट कोण तरी सभापतीचो पोस्ट घेवचो पडलो जाल्यार घेतात. बट वीच इज ऑल्सो म्हणजे हाय रिस्पेक्ट पोस्ट. ज्या पोस्टा खातीर पूर्ण देशभर एक रिस्पेक्ट आसा, मानाचें स्थान आसा. आमी पळयतात की मुख्यमंत्र्या उपरांत जर पळयलो वतत जे पूर्ण देशभर जाल्यार सभापतीक पळयलो वता. 2 वर्सांच्या कार्यकाळांत सभापती पोस्टूय अनुभवलो. आनी हांवें धरूंक नासलें की हांव इतक्या बेगीन मुख्यमंत्री जातलो म्हणून. हांवें चिंतलेलें हांव मुख्यमंत्री जातलो म्हणून, पूण हांवें धरूंक नासलें इतक्या बेगीन जातलो म्हणून. देवाच्या कृपेन म्हणटा तशें खूब बेगीन ह्या खुर्चेर बसपाक मेळ्ळो भाईच्या आशिर्वादान. पार्टीत ताणी म्हणजे अदर सहकारी पार्टीतले म्हणजे एट प्रेझेंट MLA ज्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यान वसत बसपाची संद मेळटा. येता त्या कार्यकाळांत म्हाज्या कडल्यात गोंयची विशेष करून युवका खातीर हांव सांगता की म्हणजे ब्रीद वाक्य जे आसा म्हणजे भाईंचे ब्रीद वाक्य आसतले ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. इज ऑलवेज टू वर्क फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. हांव रिपीट करता सदांच हांव सांगता ह्युमन डेव्हलपमेंट, ह्युमन डेव्हलपमेंट इज माय प्रायोरिटी. आणि वर्किंग फॉर द मनशाचो विकास जेका आमी म्हणटा ही म्हजी प्रायोरिटी आसतली. आणि मनशाचो विकास म्हणटा आसतना तेजो सार्वभौमत्व विकास कशें म्हणजे तेजे करियर पासून तेका जॉब मेळा पर्यंत. नॉट ओन्ली द युवक, मागीर एखादो विधवा भयण आसतली, एखादी जाणटी आवय आसतली, ह्या सगळ्यांचो विकास जाता आसत जाल्यार त्या दृश्टीन काम करप. डॅट इज माय प्रायोरिटी. आणि ऑटोमॅटिकली हे केले हे सगळ्यो गोष्टी तातूंतल्यान आयल्यो. वीच इज माय प्रायम फोकस जेका आमी म्हणटा तो त्या दृश्टीन आसतलो. तुमच्या सगळ्यांचे सहकार्य जेका म्हणटा इट इज अनलेस एंड अंटिल इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट ओन्ली द जॉब ऑफ सिंगल पर्सन टू डू दीस. आणि फक्त हे करू शकना तर सगळे मेळत जाल्यार खूप बरे काम, मोठे काम करपाक शकतले. तुमचे सगळ्यांचे सहकार्य हाज्याय पहिली मेळत आयला म्हाका खबर आसा. म्हणजे राजकारणाच्या व्यतिरिक्त गोंयभर जर हांव वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तान जर पाहूंक शकलो असत जाल्यार इट इज बिकॉज ऑफ द नेहरू युवा केंद्र. नॉट ओन्ली इन द स्टेट बट आउटसाईड द स्टेट ऑल्सो नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातल्या. देन माय ऑल्सो बिंग आयुर्वेदिक ग्रॅज्युएट आय हॅव माय अनदर असोसिएशन विथ द नेमा देन CCIM. ह्या निमित्तान हांव देशभर भोंवपाक शकलो सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन अँड ऑल्सो द नेहरू युवा केंद्र. खूप योग आयलो. हो प्रेम आनी हो मोग तुमचो सगळ्यांचो असोच जर उरत जाल्यार आमी खूप बरें काम गोंया खातीर गोंयच्या युवका खातीर इररिस्पेक्टीव ऑफ द पॉलिटिकल पार्टीज हांव सदांच म्हणटा. ह्या खुर्चेर बसल्या उपरांत म्हाजो दृश्टीकोन पळयता आसतना गोंयच्या बाबतींत हो सगळ्या बाबतींत दृश्टीकोन एक वेगळ्या दृश्टीकोनांतल्यान हांव पळयतां. त्या खातीर सगळ्यांचें सहकार्य हें अपेक्षीत आसा.